नमस्कार. आज कार्तिक शुक्ल द्वितीया शके 1940 भाऊबीज सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. पुढील वर्षी 9 महिने विवाह मुहूर्त दा करू सोमण. ठाणे पूर्वेतील अष्टविनायक चौकात भव्य दीपोत्सव आणि बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असणारी भाऊबीज उत्साहात साजरी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. यावर्षी दिवाळी सलग 6 दिवस संपन्न झाले आहे, पण पुढल्या वर्षी सन 2019 मध्ये दिवाळीचा सण 4 दिवसांचा असणार आहे. गोवत्स द्वादशी आणि धनत्रयोदशी एकाच दिवशी शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी आहे. शनिवार 26 ऑक्टोबर हा दिवस खाडा, म्हणजे या दिवशी कोणताही सण नाही. नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी रविवार 27 ऑक्टोबर रोजी आहे. सोमवार 28 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा आहे, त्यामुळं दिवाळीची सुट्टी एकच दिवस मिळणार आहे. मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी भाऊबीज असल्याचं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाकरू सोमण यांनी सांगितलंय. नवीन वर्षाविषयी अधिक माहिती देताना दाकरू सोमण म्हणाले, लीप वर्ष नसल्यास 2019 हे वर्ष 365 दिवसांचंच असणार आहे. नूतन वर्ष सर्व सण उत्सव यावर्षीपेक्षा 11 दिवस अगोदर येणार आहेत. गणेश भक्तांसाठी पुढच्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी एकच अंगारकी संकष्ट चतुर्थी असणार आहे. सुवर्ण खरेदी करणाऱ्यांसाठी 2019 मध्ये 6 जून, 4 जुलै, 1 ऑगस्ट असे 3 गुरुपोषामृत योग आहेत. सन 2019 मध्ये विवाहेच्छुकांसाठी भरपूर विवाह मुहूर्त आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिने वगळता इतर 9 महिने विवाह मुहूर्त आहेत. पुढच्या वर्षी 3 सूर्यग्रहणं आणि 2 चंद्रग्रहणं होणार असून 16 जुलैचं खंडग्रास चंद्रग्रहण आणि 26 डिसेंबरचं कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. सोमवार 11 नोव्हेंबर 2019 रोजी होणारं बुधाचं अधिक्रमण आपल्या इथून दिसणार नाही. 15 जानेवारी 2010 रोजी, म्हणजे 8 वर्षापूर्वी, भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसत होतं. पुढच्या वर्षी सन 2019 मध्ये गुरुवार 26 डिसेंबर रोजी होणारं कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून कंकणाकृती स्थितीत तर उर्वरित भारतातून खंडग्रास स्थितीमध्ये दिसणार आहे. त्यामुळं कंकणाकृती सूर्यग्रहण निरीक्षण करण्यासाठी संधी खगोलप्रेमींना पुढच्या वर्षी मिळणार आहे. खगोल अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं ही एक पर्वणीच असणार आहे. कोईमतूर, कन्नम, कन्नूर, मंगलोर, उटकमण इथून सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती दिसणार आहे. मुंबईतून 85% सूर्यबिंब ग्रासित दिसणार असल्याचं देखील दाकरू सोमण यांनी सांगितलं. दिवाळीसाठी केल्या जाणाऱ्या फराळाचा सुगंध सध्या घराघरातून दरवळतोय. दिवाळीच्या आधी आठवडाभरापासूनच पूर्वीपासून घरोघरी फराळाची लगबग सुरू होत असे, पण आता जमाना बदलला असून नोकरीनिमित्तानं महिला वर्ग मोठ्या प्रमाणात घराबाहेर जात असल्यामुळं तयार फराळ आणण्याकडेच जास्त कल दिसतो. तरीही अनेक हौशी स्त्रिया वेळात वेळ काढून फराळाचे पदार्थ बनवतात. बाजारात सध्या अगदी घरगुती पद्धतीनं तयार केलेल्या फराळालाच जास्त मागणी आहे. यंदा फराळाच्या दरात वाढ झाली आहे, त्यातच GST फटका देखील फराळाला बसलाय. शहरातील पोळीभाजी विक्री केंद्रातून मोठ्या प्रमाणावर फराळाचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
दिवाळीसाठी लागणारी करंजी 22 ते 25 रुपये एक नग, शंकरपाळे 275 रुपये, चकल्या 300 रुपये किलो, तर लाडू देखील 20 रुपये एक नग, बारीक शेव चिवडा 300 रुपये किलो या दरानं उपलब्ध आहेत. बाकी अनारसे, कडबोळी, चिराटे ही सध्या चढ्या दरानं विकले जात आहेत. बाजारात तयार मिळणारा फराळ हा जरी सोय असली तरी घरच्या गृहिणीनं आपुलकीनं आणि प्रसन्न चित्तानं तयार केलेल्या पदार्थांची चव आणि सर या पदार्थांना येत नाही, हेही तितकंच खरं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कम सेल, 50% बचत. अमेरिकन डायमंड सेट्स, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये, अशोका बेसमेंट जवळ, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणेकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्याला सुख समृद्धी आणि मनशांती देणारी जावो. शुभेच्छुक चंद्रहास तावडे, ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण सदस्य. सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आणि नूतन वर्ष आपल्याला सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो. शुभेच्छुक आमदार संजय केळकर. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक परिवारातर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. वंचित घटक आणि विशेष मुलांसाठी काम करत असलेल्या उक्ती फाउंडेशननं बेघरांसोबत दिवाळी साजरी केली. या संस्थेच्या वतीनं नौपाडा इथं निवारा देण्यात येतो. त्यामध्ये 33 महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. या महिला आणि पुरुषांना घर नसल्यानं ते रस्त्यावर राहत होते. त्यांच्याशी संपर्क साधून उक्ती फाउंडेशननं त्यांना निवारा दिला. या निवाऱ्यात त्यांच्यासोबत संवाद साधून विविध उपक्रम राबवून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत केली जाते. दिवाळीच्या निमित्तानं त्यांच्यासोबत फराळ आणि मिठाईचं सेवन करण्यात आलं, तसंच फटाके उडवून दिवाळीचा आनंद उत्साहित करण्यात आला. यावेळी उक्ती फाउंडेशनच्या संचालिका गीतांजली लेले, संजना प्रधान, समाधान सावंत, संदीप सरदार, हर्ष सातपूत, रवींद्र बागडे, वनिता पोटे आणि निवारा केंद्रात राहणारे सर्वजण उपस्थित होते. ठाणे पूर्वेतील अष्टविनायक चौकात काल भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. पाडव्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या दीपोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. श्री साई दहिकाला उत्सव मंडळातर्फे दरवर्षी असा दीपोत्सव साजरा केला जातो. या दीपोत्सवाचं हे 19वं वर्ष आहे. मीठ बंदर रस्त्यावरून अष्टविनायक चौकात अवनीचा मृत्यू, देशभक्ती, पाणी वाचवा, शेतकरी आत्महत्या, भूकबळी अशा अनेक विषयांवर नयनरम्य रांगोळ्या चितारून त्यावर पणत्या लावण्यात आल्या होत्या. तसंच आवाजविरहित फटाक्यांची आतिषबाजी देखील यावेळी करण्यात आली. याबरोबरच आकाशात कंदीलही सोडण्यात आले. नातू परांजपे कॉलनी ते अष्टविनायक चौक या परिसरात 300 कलाकारांनी सुमारे 55 रांगोळ्या चितारल्या होत्या. निसर्गचित्र, संस्कार भारती, कार्टून्स, देवी देवता अशा विविध विषयांवर देखील रांगोळ्या चितारण्यात आल्या होत्या. या रांगोळ्यांभोवती सुमारे 3000 हून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. रात्री या परिसरातील संपूर्ण दिवे मालवून अंधार करण्यात आला आणि हे दिवे परिसरातील नागरिकांनी प्रज्वलित केले. संपूर्ण अंधारात ही चित्र
आणि हे दिवे अतिशय नयनरम्य दिसत होते. विभागातील सर्व जाती धर्म तसंच गरीब श्रीमंत अशा सर्व थरातील लोकांनी दिवाळी साजरी करता यावी या उद्देशानं या दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं. बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असणारी भाऊबीज आज सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे यमद्वितीया किंवा भाऊबीज. या दिवशी यमुनेनं आपल्या घरी यमाची म्हणजेच भावाची पूजा केली आणि त्याला पंचपक्वान्नाचं जेवण जेवू घातलं. प्रसन्न झालेल्या यमानं बहिणीला वर मागायला सांगितला. त्यावेळी बहिणीनं दरवर्षी याच दिवशी माझ्या घरी जेवायला यायचं आणि जर भाऊ स्वतःच्या बहिणीच्या हातचं जेवला तर त्याला सुखी करायचं असा वर तिनं यमाकडे मागितला. आपल्या भावाच्या आयुर्वृद्धीसाठी यमाची पूजा करण्याची प्रथा आहे. भाऊबीजेच्या दिवशी भावाची पूजा करण्यामागे फार मोठा अर्थ दडलेला आहे. बीजेचा चंद्र हा कर्तृत्वाचं प्रतीक मानला जातो. आपला भाऊ हा बीजेच्या चंद्राप्रमाणे कर्तृत्ववान व्हावा अशी सदिच्छा बहिणीच्या मनात याप्रमाणे असते. भाऊबीजेला भाऊ बहिणीच्या घरी जाऊन ओवाळणी म्हणून स्वतःला तिथे देऊन भेटवस्तू देतो. यावेळी बहिणी भावाला औक्षण करून आणि भेटवस्तू देते अशी प्रथा आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता @gmail.com या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पुढील वर्षी 9 महिने विवाह मुहूर्त दाकरू सोमण. ठाणे पूर्वेतील अष्टविनायक चौकात भव्य दीपोत्सव. आणि बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असणारी भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणे वार्ता .in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.